त्या जमिनीवर पुन्हा माती वाहून आणण्याकरता विशेष योजना तयार केली पाहिजे। यापूर्वी आमच्या काळात अशी परिस्थिती आली असताना आम्ही त्या संदर्भातली एक वेगळी योजना केली होती आणि खरडून गेलेल्या जमिनी या पुन्हा स्थापित करण्याकरता त्या ठिकाणी काही कन्सेशन्स दिले पाहिजेत, काही योजना तयार केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यात मदत केली पाहिजे। त्यासोबत हा सगळा वाहून गाळ हा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये गेला, तो विहिरीत गेलेला जो गाळ आहे तो देखील उपसण्याकरता योजना तयार करावी लागेल आणि शेतकऱ्यांना त्यात देखील आपल्याला मदत करावी लागेल। यासोबत मोठ्या प्रमाणात ज्यांचं ड्रिप इरिगेशन आहे ते वाहून गेलाय, इलेक्ट्रिक पंप वाहून गेलेले आहेत, त्यामुळे त्याही संदर्भात सरकारला मदत केली पाहिजे। यासोबत आपण हे तर आहेच की ऊस असो, कांदा असो, कापूस असो, तूर असो, जी जी म्हणाल पिकं, मका असो आणि याच्यासोबत फळबागा यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि फळबागांच्या संदर्भात मोठं कन्फ्युजन आहे। मी एका गावात गेलो तर त्या ठिकाणी सांगितलं की इन्शुरन्स कंपनीने सांगितलं की तुमचा इन्शुरन्स 6 महिन्यातच संपला, असा कसा 6 महिन्यात संपू शकेल? त्यामुळे याच्यातही सरकारने दबाव आणून कुठेतरी मदत करण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की या संदर्भात सरकारने तात्काळ जे काही पंचनामे आहेत ते संपवले पाहिजेत। आम्ही मागच्या काळात अशी भूमिका घेतली होती जिथे पंचनामे होऊ शकणार नाही तिथे साधा मोबाईलने फोटो काढला तर तो देखील आम्ही पंचनामा समजू, त्यामुळे तशीच भूमिका घेतली पाहिजे आणि त्या आधारावर तात्काळ मदत ही सरकारनं काही ना काही प्रमाणात केली पाहिजे। दीर्घकालीन काय मदत करायची आहे त्याला कदाचित अजून 8-15 दिवस लागले तरी चालतील, पण तात्काळ मदत केली पाहिजे। आणि तात्काळ मदत करताना काल मला माध्यमात बघायला मिळालं काही लोकांना 4,800 रुपयाचे चेक मिळाले आहेत, काहींना 3,800 रुपयाचे चेक मिळाले आहेत, अशा प्रकारची मदत करून एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरण्याचं काम होत आहे, ते करण्यात येऊ नये। दुसरं महत्वाचं आहे की घरांची पडझड झाली आहे, दुकानांमध्ये पाणी गेलेलं आहे, त्यामुळे त्याही करता अतिशय वेगानं एकतर तात्पुरते निवाऱ्यांचे काही ठिकाणी विषय असतील आणि त्यासोबत त्या घरांकरता त्यांना अनुदान देण्याचा विषय असेल, हे सगळे विषय हे तात्काळ या ठिकाणी करण्यात आले पाहिजे। आता काल माननीय मुख्यमंत्र्यांनी व्हिजिट केली, मला त्याच्यावर काही फार कमेंट करायची नाही, पण किमान मुख्यमंत्र्यांच्या व्हिजिटनंतर काहीतरी दिलासा मिळाला का? तर कुठलाही दिलासा मिळालेला दिसत नाही आणि आता खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना एक संधी आहे की वारंवार ते जे मागणी करत होते ते असतील, उपमुख्यमंत्री असतील, आता ती पूर्ण करण्याची एक संधी त्यांना आहे आणि म्हणून मी आपल्यासमोर ते मागच्या वेळेस काय बोलले होते हे जाणीवपूर्वक माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे त्यातनं आपल्या माध्यमातून त्यांना देखील आठवण त्याची येईल। पण सरकार म्हणून काल 10,000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली गेली आहे, मदत तर ती अत्यंत त्रोटक आहे, 10,000 कोटी रुपये मध्ये काही होणार नाहीये। माझी तर किंवा शिवसेनेची अशी मागणी आहे की निकष नंतर तुम्ही लावत राहा, बोधपट्ट्या फुटपट्ट्या नंतर तुम्ही लावत राहा, पीक कापणी प्रयोग तुम्ही करत राहा, हे सगळं करत राहा तुम्ही, पण तातडीने प्रत्येक शेतकऱ्याला पर हेक्टर 25,000 रुपये हे दिले गेलेच पाहिजे। ती तातडीची मदत ही शेतकऱ्याला कोणती अट न घालता दिली गेली पाहिजे, केली जायला पाहिजे ही शिवसेनेची मागणी आहे। मी म्हणतोय की साधारणतः 25,000 ते 50,000 रुपये पर हेक्टर ही शेतकऱ्याची गरज आहे, मागणीने ही गरज आहे आणि ही गरज सरकारने पूर्ण केलीच पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवसेना आग्रही राहिलं ऐकलं नाही माझं। माझं तर म्हणणं आहे की प्रत्येकाला तातडीने किमान 25,000 रुपये पर हेक्टर हे ताबडतोबीने दिले गेलेच पाहिजेत आणि त्याची गरज जी आहे ती 25,000 ते 50,000 हेक्टर पर्यंतची आहे, हे मी मान्य केलेलंच आहे।